आणि ब्रेकनंतर बातमी आहे. पुण्यातली लोणीकनगावमध्ये सचिन शिंदे नावाच्या सराईत गुन्हेगाराची भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सचिन शिंदेवर हत्येचा आणि गंभीर गुन्हे दाखल होते. शिक्रापूर आणि रांजणगाव MIDC मळभामध्ये त्याच्या गेल्या काही वर्षांपासून त्याची दहशत होती. काही दिवसांपूर्वीच तो येरवडा कारागृहातून जामिनावर बाहेरही आला होता आणि त्या दरम्यान नंतर हा प्रकार घडल्याचं कळत आहे. वैभव सोनवणेंकडून अधिक माहिती घेऊयात. तर वैभव, काय अधिक तपशील? कुख्यात असा हा गुन्हेगार होता सचिन शिंदे. त्याच्यावरती खून खुनाचा प्रयत्न असे गंभीर 7 ते 8 गुन्हे जे आहेत ते दाखल होते. जो MIDC परिसर आहे, रांजणगाव शिक्रापूर, या परिसरात त्यांना दहशत बसवली गेली आणि त्या दहशतीच्या जोरावरती तो पैसे जे आहे ते उकळून आपलं गुन्हेगारी साम्राज्य वाढवायचा प्रयत्न होता. त्याला खुनाच्या प्रयत्नामध्ये अटक झाल्यानंतर साधारण 1 महिनाभरापूर्वीच त्याची येरवडा कारागृहातून जामिनावर मुक्तता झालेली होती. आणि तो ऍक्सिस बँकेच्या समोर थांबलेला असताना 2 जण हे दुचाकीवरती आले आणि मागे बसलेल्या अज्ञात गुन्हेगारानं त्याच्या मानेवरती गोळी झाडली आणि त्यानंतर तो जागीच खाली पडला. तिथेच त्याच्या जागेवरच मृत्यू झाला होता. तिथल्या अज्ञात हल्लेखोर जे ते दोन्ही पळून गेले होते. त्याच्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गुन्हा दाखल करायचे, पंचनामा करायचे सगळं काम केलं, ते पूर्ण केले. गुन्हे शाखा जी आहे ग्रामीण पोलिसांची ती तपास करते. मात्र पोलीस अधीक्षक जे आहेत सध्याचे अभिनव देशमुख यांनी आल्यानंतर जिल्ह्यातली गुन्हेगारी जी आहे ती भाजपार करू आणि मोडीत काढू अशा घोषणा केलेल्या होत्या. त्याचं नेमकं काय झालं असा प्रश्न आहे. याचं कारण पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये उपनगरांमध्ये जिथं मोठमोठे औद्योगिक वसाहत आहेत MIDC आहेत, या ठिकाणी असलेली संघटित गुन्हेगारी जी आहे ती काही संपायचं नाव घेत नाही. अनेक ठिकाणी या अशाच पद्धतीनं खून जे आहेत ते केले जातात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्यातल्या मोठ्या टोळ्या ज्या आहेत, या टोळ्यांची तिन्ही टोळ्यांचे मोर्चे जे आहेत ते गेल्या 6 महिन्यात कारागृहाच्या बाहेर आले. त्यांनी आता शहरात ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती टोळी युद्ध भडकू शकेल अशा शक्यता ज्या आहेत त्या वर्तवल्या जातात. त्यामुळे किमान त्या पार्श्वभूमीवरती तरी आता पोलिसांनी ऍक्शन मोडमध्ये येण्याची गरज आहे. धन्यवाद वैभव. या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपण बघतोय की काही दिवसांत